पुण्याचे पालकमंत्री कोण हा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतोय. चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री आहेत, तरी सुद्धा अजित पवार सातत्यानं पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त अशा अनेक बैठका घेत आहेत. आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील गणेश मंडळांची बैठक होणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. जरी चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री असले तरी देखील तिकडच्या ज्या हालचाली आहेत आणि ज्या पद्धतीनं कारभार चालतोय, ज्या पद्धतीनं बैठका घेतल्या जात आहेत, त्यावरून अजित पवार हेच जास्त ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्मा अधिकारी हे आपल्यासोबत थेट सोडले गेले आहेत. अमोल, काय सांगणार, पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, तरी सुद्धा ज्या ऍक्टिव्हली अजित पवार बैठका घेत आहेत किंवा सामील होत आहेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये, बैठकांमध्ये, त्यावरून पुण्याचा पालकमंत्री कोण असा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. नक्कीच फरक, गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये पाहिलं तर अजित पवार हे पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय जोमाने काम करू लागलेले आहेत. 3 दिवसापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये काही बैठका घेतलेल्या होत्या, त्यानंतर पुण्यामध्ये रात्री उशिरा बैठक घेतलेली होती आणि आता आज पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवासंदर्भातला आढावा मुख्यमंत्री असले तरी पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व अजित पवार करतात आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी जरी ही बैठक बोलवली असली तरी या बैठकीला अजित पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच पुण्यामध्ये पुण्याच्या प्रश्नासंदर्भात एकत्र येणार येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेमकं आता या बैठकीमध्ये कशा पद्धतीची चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की गणेशोत्सवासंदर्भातली ही आढावा बैठक आहे. अवघे काही दिवस गणेशोत्सवाला राहिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, खरं तर अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत आणि असं असताना सुद्धा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना ही बैठक करावी लागणार आहे आणि त्यामुळे प्रोटोकॉल जर आपण पाहिला तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, तरीसुद्धा ज्या पद्धतीच्या बैठका अजित पवारांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेल्या आहेत त्यानुसार पुण्याचं पालकमंत्री पद नेमकं कोणाकडे आहे हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलेला आहे. पण ज्या पद्धतीने अजित पवार हे ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पुण्याच्या प्रश्नासंदर्भात पाहायला मिळतात, त्यामुळे नक्कीच चंद्रकांतदादा पाटीलही आता ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चंद्रकांत पाटील यांनी ही बैठक बोलवलेली आहे, ज्या बैठकीला अजित पवारही उपस्थित राहणार. अगदी बरोबर आहे अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तर पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा सामना होतो का, कारण अजित पवार इंटरेस्ट त्याच्यामध्ये दाखवताना दिसत आहेत, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.